नाही, मला चॅनल्सवर आज सकाळी सलमान खान यांच्या घराबाहेरची घटना झाली, धक्कादायक होती. सलमान खान जिथे राहतात त्या भागात, महाराष्ट्रातली मुंबईतली मायबाप जनता जी कष्ट करणारी आहे, त्या सगळ्या एरियामध्ये सकाळी ज्येष्ठ नागरिक वॉकला जातात, मुलं शाळेत जातात, लोकं जॉगिंग करायला जातात, महिला सकाळी घरातली कामं उरकून तिथे काम करायला घरातून बाहेर पडतात, सकाळी दूधवाला येतो, भाजीवाला येतो. अशा सगळ्या परिस्थितीत भर रस्त्यावर जर गोळीबार होत असेल तर आपकी बार गोळीबार सरकार जे मी अनेक महिने म्हणते त्याच्यावर आणखीन एक शिक्कामोर्तब झालेला. कारण तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी एका पोलीस स्टेशनमध्ये सत्तेत असलेल्या आमदारांनी गोळीबार एका पोलीस स्टेशनवर केला होता. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये राहून जर हे हिम्मत करत असतील गोळीबार करायची, तर रस्त्यावर गोळीबार म्हणजे सत्तेतल्या लोकांना मला वाटतं फार काही वाटणारच नाही. कारण काही आपकी बार गोळीबार सरकारच आहे. आणि डेटा वाईज मी उगाच त्यांच्यावर आरोप करत नाही आहे, पण तुम्ही बघताय गोळीबार किती ठिकाणी येत आहेत. आपल्या सुसंस्कृत पुण्यामध्ये कोयता गँग हा शब्द तरी माहिती होता का आपल्याला? आज कोयता गँग ही मधून अधून डोकं कसं काढते, मग त्याचा एकदाच काही निर्णय का होत नाही? काही दिवसांनी धमक्या दिल्या जातात की आज नंतर आम्ही कोयता गँगला डोकं वर काढू देणार नाही. मग 15 दिवस महिन्याभरात ते कसं डोकं काढतात? कॉलेजेसपर्यंत त्याची मजाल पोचली आहे. याचा अर्थ की महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये क्राईम ह्याला कोणीतरी सहकार्य किंवा आशीर्वाद आहेच ना. त्याच्याशिवाय सारखं कसं तुमच्या माझ्या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे कधीच नव्हतं. पहाटे कुणी अज्ञातांनी येऊन त्या ठिकाणी सलमान खानच्या घरावर गोळीबार केलेला आहे, वस्तुस्थिती आहे. आणि त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, हे स्वतः लक्ष ठेवून आहेत. मला वाटतं कुणीतरी काय असेल त्या मागचं कारण अजून काही समोर आलं नाही, त्यांचा शोध या ठिकाणी चाललेला आहे. पण त्याचबरोबर राजकीय इतकं पोळी भाडण्याचं काम काही मंडळी करतायत. सुप्रियाताई म्हणाले आपकी बार गोळीबार सरकार, तुमच्या काळामध्ये तुमचे गृहमंत्री किती वर्ष जेलमध्ये जाऊन आलेत? 100 कोटीच्या मागणीच्या बाबतीमध्ये, वाझेंच्या बाबतीमध्ये, अँटेलियाच्या खाली काही विस्फोटक पदार्थ ठेवण्याच्या बाबतीमध्ये काय काय चाललं होतं आपल्याकडे? आपल्याकडे तर सर्रास लिलावच चाललेला होता गृहखात्याचा, पोलीस स्टेशनचा, आपण हे विसरता कामा नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या काळात म्हणजे राज्यामध्ये पहिल्यांदा अशी घटना झाली की सिटिंग गृहमंत्री म्हणजे गृहमंत्री पदावर आपण असताना त्या ठिकाणी इतकी मागणी 100 कोटी रुपये हप्त्याची मागणी एकट्या मुंबई शहरामधून आपण केली आणि ते पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं हे उघड झालं आणि म्हणून गृहमंत्र्यालाच त्या ठिकाणी वर्ष 1.5 वर्ष जेलमध्ये जावं लागलं, ही बाब किती शर्मेची आहे. म्हणून मला वाटतं की आपण बोलताना चार एक बोट समोर दाखवताना चार बोटं आपल्याकडे हे लक्षात ठेवावं. आणि त्याचबरोबर या सगळ्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत. पोलीस अगदी सगळं आपलं कसबपणाला लावून त्या ठिकाणी या बाबतीमध्ये चौकशी करतायत.